केंद्र व राज्य शासन नाबार्ड से लक्ष वेधून मागणी मान्य करावी. शेतकऱ्यांचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची आणि केवळ अंमलबजावणीसाठी पद्धती बदलण्यामुळे हिताचे होऊ नये. अनार्थिक असलेले प्रश्न शेतकऱ्यांनी सन 2015 पासून केंद्र आणि राज्य शासन याच्याकडे नाबार्डकडे मांडले होते. त्यावर वारंवार पत्रव्यवहार करून सनच्छिर मार्गाने शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली होती. 9 डिसेंबर रोजी साखळी उपोषणाला सुरुवात केली असता प्रशासनाने आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या नाबार्डविषयी मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. सन 2015 पासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे केंद्र आणि राज्य सरकार नाबार्डचे लक्ष वेधून घेऊन मागणी मान्य व्हावी याकरता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडप टाकून शांततामय मार्गाने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. हे उपोषण मागणी मान्य होईपर्यंत सुरू राहील. कृपया शेतकऱ्यांच्या या शांततामय आंदोलनास परवानगी द्यावी. शेतकऱ्यांची मागणी केंद्र आणि राज्य शासन यांनी नाबार्डकडे कृपया सादर करावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे उपोषण मंडपातील आंदोलक शेतकरी आणि साखळी उपोषणातील समाविष्ट शेतकरी तेथे उपस्थित होणाऱ्या संपूर्ण शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याची विनंती देखील प्रशासनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जा संदर्भात आमचं हे आंदोलन 2015 पासून सुरू आहे. नाबार्ड, राज्य बँक आणि रिझर्व्ह बँकेने सगळ्यांनी याला मान्यतासुद्धा दिली आहे की तुमचे मुद्दे रास्त आहेत आणि शेतकऱ्याला जे पतमर्यादा म्हणतात आणि इयरली टर्म लोनला जे कन्व्हर्ट करतात, आमचं म्हणणं याला 5 वर्षाची पतमर्यादा होईल, जमा नाही करायची मुभा असावी आम्हाला आणि माफिया शब्द शेतकऱ्याच्या जीवनातून पूर्ण समूळ नष्ट करावा. इतरांना जसं अनुदान देतात तसंच आम्हालासुद्धा अनुदान द्यावं, ज्यामुळे आमची पतमर्यादा कायम होईल आणि प्रत्येक ठिकाणी आमचे मिरर अकाउंटिंग असावे जिल्हा बँकामध्ये, राष्ट्रीयकृत बँकामध्ये आणि सीबीलशी लिंकअप असावे, जेणेकरून आमचीसुद्धा पतमर्यादा वाढेल आणि शेतकरी कुठेही गेला तरी त्याला कोणीही अडवणार नाही. संजय श्रीधर मालोकर, दीपक गवई, अकोला.